मध्ये बसा. काय एक एक जण काय लागलाय नवीन ड्रेस मध्ये? काय शिंदे? काय नाही सर. बर, काल सांगितलं नाही पण कुणी कोणी लिहून आणलाय? येस, उठ, वाद नाही बन. माझा आवडता प्राणी बैल. बर, बैल हा माझा आवडता प्राणी आहे. बरोबर आहे, बैलाला बैलच आवडणार. बर, पुढे वाच. बैलाला चार पाय, दोन डोळे आणि दोन शिंगे असतात. माझी आई माझ्या पप्पांना बैल म्हणते. बर, पुढे वाच. माझी आजी माझा अभ्यास घेते आणि माझे उत्तर चुकल्यावर म्हणते की तुझ्या मास्टरला काय शिकवायला येत नाही. तुझा मास्टर म्हणजे नुसता बैल आहे. बैल बिन शिंगाचा बैल, बिन शिंगाचा बैल. काय पण लिहून आण लक्ष्मी, उद्या चांगलं लिहून आण. बर ऋषी, तूट वाच. काय लिहिलंय? माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघाला चार पाय, दोन डोळे, दोन कान असतात. माझी आई माझ्या पप्पांना वाघ म्हणते. तू काय त्याच्या आता बघून लिहिलंयस काय? नाही सर, वेगळं आहे. असून त्याच्या आईला बघून लिहिलं असलं तर बरंच आहे. आता हे जे आजी मला वाघ म्हणली असणार. माझी आजी माझा अभ्यास घेते आणि माझे उत्तर चुकल्यावर म्हणते की तुझा मास्तर गाढाव आहे. गाढाव बस खाली ना आलाय का? आपलं काय बिल्लू ना तुझी. दादा नमस्कार. याद आली का सर? काय बातमी लागली का? नाही. काय हो? उद्यापासून वर्गात नवीन मुल येणार आहे. होय काय? होय होय. पोरांनी सूचना द्या. आता द्या की तुम्ही सूचना. मुलांना उद्यापासून वर्गात नवीन मुली येणार आहेत. कुणी हा गावपाना करायचा नाही. चिंता करायला नाही पाहिजे. इकडे लय खुश दिसत आहे आज. काय विशेष? पहिले काय, उद्यापासून शाळेत दोन नवीन मुली येणार आहेत. आहे ना, मजा आहे मग तुमची. मग काय, खरी मजा तर शिर्याची आहे. नवीन पोरी येणार आहेत, त्यात शिर्याचं पिन माणूस आहे. भक्ती का तर तुझ्या अडकावं? तुला काय घंटा माहित आहे का? मी एक दिवस जर दिसलो नाही तर आमच्या घराच्या बाहेर गिरते घालते. आई रो, लय आबाळ मारू नकोस. तू तिच्या घराच्या बाहेर 24 तास बुजगावून अडकेल सारखा उभा असतोस माहित आहे मला. बरं ती जाऊ दे वैभव दादा, माझ्या तिला पटवायचे का तर सल्ला सांगी. इकडे सांगतो, उद्याशी आई जाताना का नाही चिच्चा घेऊन जा आणि दे तिला चिच्चा. तुझं काम कसं ओके होतंय बघ. आम्ही ना का चिच्चा देऊनच पुरी पटवले ते आतापर्यंत. हा वैभ्याला काय बी शिकवत होती पोरासनी? पोर वाया जातील गेल्या का अशा सल्ल्याला? अरे पोरानू, त्याचं काय ऐकायचं नाही. काय किचा बिचा घेऊन जाऊ नका. काय करा, उद्या जाताना का नाही कच्चा आंब घेऊन जाऊ. कच्चा आंब 5 मिनिटात टाकते पुरी. असलं चांगलं शिकवायला लागलाय शि तू पोरासून. आंब घेऊन जाताना वैब्याच्या झाडाचा आंब घेऊन जायचं. हे ज्या घरामाग झाड आहे जर आंब्याला आला का ना साध लो. हे ज्या आंब्यात ना तर मी आहे. कोण काय करत नाही, कोण काय करत बघतो. ऐक ना. काय? तुझं नाव काय? हेमा. हेमा, मला तू खूप आवडत. खरंच काय, तू पण मला खूप आवडतो. अगं हेमा माझ्या प्रेमा. अशी जक्कास पोरगी पटली. ओताई ओताई, तुमचं शिरा कस करायला लागले बघा. ओताई ओताई ओताई, तुमचं शिरा कस करायला लागले बघा. ओताई अहो या किया ऑपरेशन झालं का काय? नवीन हेडफोन आलाय. नाही ते मास्टराची बोळा घातली ती. आज शाळेत नवीन पुरी येणार आहे. तुम्ही काय का ती बोळा पहिलं शाळेत शिकायला जात असा का असलं करायला जात असा? शिर्या आज चंदन लेप लावलायस. काय नाही असच. शिर्या आज इस्त्री करायला आलायस, काय विशेष? काय नाही सहजच. तरी म्हणलं कालच्या नाही शिर्या एवढी नाटकी का करायला लागलाय. शिर्या झालं का आई की लवकर? अशी आई पुरे नाही ते वाटतो.
शाळेत ना काय जर तक्रार आली तर माझ्यासारखं वाईट कोण नाही कळलं का? कुणी सांगितलं ना ताडीला शाळेत पूर येणार आहे चेहरा ये नूर इंसान हो या परी हो तुम कितनी फुर्सत से बनाया होगा तुम्हें बनाने वाले ने बर आज आपण इंग्लिश मध्ये वारांची नाव शिकणार आहोत बर घ्या संडे आता लिहा मंडे मंडे म्हणजे कुठला वार अरे मंडे म्हणजे मंगळवार एवढं कळ नवी सुकाळीच्या सोमवार असतो हा बाबा सोमवार सोमवार हा पुढे घ्या कुठला देवता बर ही पोरगी मध्ये बोलेल माझी लिंग तुटली हा फ्रायडे हा आपलं ते फ्रायडे फ्रायडे आईला पोरगी उत्तर द्यायला लागल्यापासून सर खुळ्यागत करायला लागले बर पुढचा घ्या तुतडे आयला सकाळपासून वाराची नाव पाठ करीत होतो पण ह्या पुरकी म्हणून विसरलो पंड्या सर गडबडले आज बर आता आपण इंग्लिश बंद करूया आणि बघूया चालू करूया नद्यांची नाव लिहून घ्या सगळ्यांनी कृष्णा नदी महाबळेश्वर मध्ये उगम पावते भीमा नदी वारणा नदी कोयना नदी या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा नदी महाबळेश्वर मध्ये उगम पावते भीमा नदी वारणा नदी कोयना नदी या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे नाही ते आपलं का नवीन हेडफोन आलाय नाही ते अत्तराच पोळ घातली ती शाळेत ऍक्शन माझी आजी माझा अभ्यास घेते आणि माझे उत्तर चुकल्यावर म्हणते की तुझा मास्तर गाडाव आहे गाडाव बस काय लिहिणं आलाय का असलं काय लिहून आणायला देऊ ऍक्शन माझा आवडता पान आईला मज्जा आहे मग तुमची मग काय खरी मज्जा तर शिरेची आहे नवीन ऍक्शन काय एक 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 जण झाकायला लागला नवीन ड्रेस मध्ये नवीन हेडफोन आलोय नाही अत्तराची पोळ घातली ती शाळेत नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल ठोंबरे मी आहे वैभव ठोंबरे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईकच्या बटणावरती टच करून ते निळे करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती शेअर करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सुद्धा पाठवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लाल अक्षरातील सबस्क्राईब वरती टच करा
आणि समोर येणाऱ्या घंटी चिन्हावरती टच करा, म्हणजे घंटी चिन्ह असं दिसेल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा.